पुणे शहरातील कोरोनाचे संकट वाढत असताना कोणीही राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत भाजपचे शहर पदाधिकारी संदीप खडेकर यांनी व्यक्त केले आहे. ज्या वेळेला आपण कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा विचार करतो, माझ्या माहितीप्रमाणे आज पुणे जिल्हा 2 लाख हा टप्पा पार करत आहे. हा पार करत असताना नागरिक विशिष्ट रुग्णालयाचा आग्रह धरतात आणि त्यामुळे सगळ्या अडचणी निर्माण होतात. आज जे पंचतारांकित रुग्णालय आहेत त्याच रुग्णालयामध्ये सर्वांना भरती व्हायचं आहे. तुम्ही जर महानगरपालिकेचा डॅशबोर्ड बघितला तर घरी क्वारंटाईन होणारे, होम क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या आणि त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जे विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर्स उभारलेत जिथं केवळ क्वारंटाईन पेशंटला ठेवलं जातं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होती आहे. पण ज्या पद्धतीनं अँटीजेनच्या चाचण्या पुण्यामध्ये वाढल्या त्या प्रमाणामध्ये रुग्ण वाढत आहेत आणि मग ज्या रुग्णांना मुळात काहीतरी आजार आहे अशा रुग्णांना आयसीयू बेड किंवा व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा मोठ्या प्रमाणावरती कधीही पॅन्डेमिक आलेलं नव्हतं, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कधीही संसर्ग आलेला नव्हता. त्यामुळे एका वेळेला जेव्हा हजारो नागरिक बाधित होतात त्यावेळेला निश्चितपणे आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे आणि नवीन आरोग्य सुविधा निर्माण करणे हे त्यातला महत्त्वाचा भाग ठरतो. पण आपण व्हेंटिलेटर आणू शकतो, आपण आयसीयू बेड निर्माण करू शकतो, आपण विविध ठिकाणचे शाळा कॉलेजेसचे हॉस्टेल्स हॉल्स अनंत ठिकाणं मंगल कार्यालय ताब्यात घेऊन त्या ठिकाणी रुग्णालय उभारू शकतो. पण त्यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर्स, टेक्निशियन्स, नर्सेस यांची वानवा आहे हे सर्वत्र आपण लक्ष दिलं तर लक्षात येईल. काल मी विप्रोनी उभं केलेल्या सेंटरमध्ये काही रुग्णांना दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होतो. 450 बेडचं रुग्णालय हिंजेवाडीमध्ये त्यांनी उभं केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये अडचण काय आहे तर चांगले डॉक्टर्स मिळत नाही आहेत. तिथले काही डॉक्टर तिथली जागा सोडून जम्बोला गेले. बाणेरमध्ये एक सेंटर उभं केलं आहे, तिथेही डॉक्टर्स अँड टेक्निशियन्सचा अभाव आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सातत्याने पुणेकरांची संख्या मात्र वाढतीये आणि म्हणून असं चित्र निर्माण होत आहे की गंभीर रुग्णांना बेड मिळत नाही आहेत. परवा मी काही चॅनल्सवरती राष्ट्रवादीचे नेते विशाल तांबे यांच्यासोबत माझी आणि त्यांची चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी मी नेमकं हेच म्हटलेलं आहे की ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाही. भारतीय जनता पक्षाला तर आरोप प्रत्यारोपामध्ये अजिबात रस नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की आपण एकत्र येऊन कोरोनाच्या संकटाशी लढा देऊ. अशा वेळेला मला असं वाटतं की आज माणुसकी असेल किंवा कुठलाही संवेदनशील नेता हा परस्पर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सामान्य नागरिकांचा जीव वाचवण्यावर भर देईल आणि आमचा त्याचकडे कल आहे.